सनिचर आपलं कॉम्प्लेक्स ॲनालिसिस या पेपरवर केले. तर यामध्ये आपण या ठिकाणी इव्हॅल्युएशन ऑफ इंटिग्रल्स ओव्हर युनिट सर्कल या आर्टिकल पाहत होतो, शेवटचा आर्टिकल. तर यातले आपण काही एक्झाम्पल्स मागं पाहिले होते, कॉचीज रेसिडू थेरमचा यूज करून हे इंटिग्रेशन आपण इव्हॅल्युएट करत होतो. तर आज आपण याचं पुढचं एक्झाम्पल घेतोय. तर हे इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू टू पाय टी थीटा अपॉन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी हे आणि ए इज ग्रेटर दॅन बी इज ग्रेटर दॅन झिरो. तर आता हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करण्यासाठी त्याची जी प्रोसिजर आहे ती आपण पाठीमागून पाहिली होती. तर या ठिकाणी आपण इथं पुट या ठिकाणी थीटा इज इक्वल टू किंवा ई रेस टू आय थीटा इज इक्वल टू झेड किंवा झेड इज इक्वल टू ई रेस टू आय थीटा केलं. डी झेड इज इक्वल टू आय झेड डी थीटा इज इक्वल टू डी झेड अपॉन आय झेड आणि इथं कॉस थीटाची आपल्याला आवश्यकता आहे. त्यामुळे कॉस थीटा इज इक्वल टू वन अपॉन टू इंटू झेड प्लस वन अपॉन झेड हे आपण अशा रीतीने इथं पुट करतो. आणि आपलं जे इंटिग्रेशन आहे तर ते सी इज अ काउंटर मॉड झेड इज इक्वल टू वन म्हणजे इथे युनिट सर्कल युनिट सर्कल आहे सेंटर ओरिजिन आणि रेडियस वन आहे. तर याच्यावरती हे इंटिग्रेट करायचं आता आय बरोबर इंटिग्रेशन ओव्हर सी. आता डी थीटाच्या ऐवजी काय पुट केलं डी झेड अपॉन आय झेड आणि या ठिकाणी वन अपॉन हे ए आय झेड इज प्लस बी आणि कॉस थीटाच्या जागी वन अपॉन टू इंटू झेड प्लस वन अपॉन झेड आता हा तुम्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे असं आपल्याला इथं सिम्प्लिफिकेशन करावं लागलं. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर सी वन अपॉन या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी या ठिकाणी इंटू झेड स्क्वेअर प्लस वन डिवायडेड बाय इथं टू झेड ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डी झेड डिवायडेड बाय आय झेड. तर हे सर्व सिम्प्लिफिकेशन आपल्याला करावं लागतं. त्या तिथे इंटिग्रेशन ओव्हर सी वन अपॉन या ठिकाणी याचा एल सी एम टू झेड इथं टू ए झेड प्लस आता हा बी न ब्रॅकेट सॉल्व करू बी झेड स्क्वेअर प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी झेड डिवायडेड बाय आय झेड. आता यानंतर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर सी वन अपॉन या ठिकाणी बी झेड स्क्वेअर तर यातून बी कॉमन घेतलं तर झेड स्क्वेअर प्लस टू ए अपॉन बी झेड प्लस वन आणि डिवायडेड बाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय फोर झेड स्क्वेअर इंटू डी झेड डिवायडेड बाय आय झेड असेल. आता या ठिकाणी झेडला स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे इंटिग्रेशन ओव्हर सी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर सी तर फोर झेड स्क्वेअर डिनॉमिनेट झाले म्हणजे फोर झेड स्क्वेअर अपॉन आता इथं कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. तर बी स्क्वेअर बाहेर बी स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर प्लस टू ए अपॉन बी इंटू झेड प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी झेड अपॉन आय. तर यातून कॉन्स्टंट टर्म्स आपण पाहिले. सो फोर हे खाली बी स्क्वेअर आणि इंटू आय इंटिग्रेशन ओव्हर सी झेड स्क्वेअर डिवाइडेड बाय या ठिकाणी झेड स्क्वेअर प्लस टू ए अपॉन बी इंटू झेड प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी झेड. तर अशा रीतीने हे फायनल आपल्याला इंटिग्रेशन इथं मिळेल आणि हे आपल्याला आता इव्हॅल्युएट करायचं आहे कॉचीज रेसिडू थेरमचा यूज करून. सो इट इज फोर बी स्क्वेअर इंटू आय इंटिग्रेशन ओव्हर सी या फॉर्म झेड डी झेड दिस इज इक्वेशन नंबर वन वेर या फॉर्म झेड इज आता या ठिकाणी आपण या फॉर्म झेड घेतला विच इज झेड स्क्वेअर अपॉन या ठिकाणी झेड स्क्वेअर प्लस टू ए अपॉन बी इंटू झेड प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता हे जे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे तर हे आपल्याला फॅक्टर्स पाळावं लागतील. तर आता यासाठी जर आपण हे स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं तर या ठिकाणी अल्फा किंवा बीटा इज इक्वल टू मायनस बी आता हा बी झाला टू ए अपॉन बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे फोर ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे वन इंटू वन वन ए मायनस मायनस फोर अपॉन टू इंटू ए म्हणजे वन ए. तर हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचा जो फॉर्म्युला आहे तर त्याच्यामुळे मी फॅक्टर्स फॅक्टर जे आपण वाढतोय
म्हणजे अल्फा बीटा इज इक्वल टू माइनस 2a अपॉन b प्लस ऑर माइनस अंडर रूट या ठिकाणी 4a स्क्वेअर माइनस 4b स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. नाउ अल्फा बीटा इज इक्वल टू माइनस 2a. आता इथं प्लस ऑर माइनस यातन 4 बाहेर म्हणजे कॉन्स्टंट 2 इनटू अंडर रूट a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन b स्क्वेअरचं रूट b आणि डिवाइडेड बाय b अपॉन 2. सो अल्फा बीटा इज इक्वल टू आता यातून माइनस 2 2 कॉमन केले खाली डिनोमिनेटरला कॅन्सल केले म्हणजे अल्फा बीटा इज इक्वल टू माइनस a प्लस ऑर माइनस 2 अंडर रूट a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन b अशा पद्धतीने सॉरी 2 पण कॅन्सल केले तर अशा रीतीने अल्फा बरोबर माइनस a प्लस अंडर रूट a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन b आणि बीटा इज इक्वल टू या ठिकाणी माइनस a माइनस अंडर रूट a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय b अशा रीतीने अल्फा आणि बीटा हे दोन आपल्याला रूट से जे मिळतील क्वाड्रेटिक एक्सप्रेशन म्हणून. आता यानंतर आपला जो f ऑफ z आहे तर हा f ऑफ z जो आणि तर अशा पद्धतीने झेड स्क्वेअर डिवाइडेड बाय या ठिकाणी जे फॅक्टर झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर झेड मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळे झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर झेड मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या दोन इथं झेड इज इक्वल टू अल्फा अँड झेड इज इक्वल टू बीटा आर टू पोल्स ऑफ ऑर्डर 2 म्हणजे दोन ऑर्डरची पोल आहे कारण ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यामुळे. आता ह्या झेड इज इक्वल टू अल्फा आणि झेड इज इक्वल टू बीटा या दोन पोल पैकी कुठला पोल आपल्या काउंटरमध्ये येतो आणि कुठला पोल आपल्या काउंटरच्या बाहेर आहे तर ते आपल्याला शोधायचे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ए इज ग्रेटर दॅन बी इज ग्रेटर दॅन झिरो लिहायचे. त्यामुळे या ठिकाणी जर आपण या ठिकाणी मायनस ए आणि बी टर्म प्लस आहे म्हणजे ही मायनस होणार आहे आणि 1 पेक्षा कमी येणार आहे मात्र ही तर बी टर्म ऍड होणार आहे आणि 1 पेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे झेड इज इक्वल टू अल्फा इज अ पोल लाईन्स इन साईड काउंटर सी काउंटर सी आणि काउंटर सी मध्ये झेड इज इक्वल टू अल्फा पोल. आता इथे आपल्याला रेसिड्यू काढायचे ना रेसिड्यू ऑफ या ऑफ झेड ऍट झेड इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू लिमिट झेड टेंड्स टू अल्फा या ठिकाणी आपल्याला त्याची रेसिड्यू फाइंड करण्यासाठी जो डबल ऑर्डरचा पोल आहे टू ऑर्डरचा पोल आहे तर या ठिकाणी याचा फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला हा असा आपल्याला यूज करावा लागेल म्हणजे टू ऑर्डरचा पोल असल्यामुळे या ठिकाणी डी बाय डी झेड ऑफ झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर इन टू एफ ऑफ झेड डिवाइडेड बाय एन मायनस वन फॅक्टोरियल एन म्हणजे टू मायनस वन फॅक्टोरियल असं तर रेसिड्यू आणि फाईन करू आपण दॅट इज डी बाय डी झेड ऑफ इथं झेड इज इक्वल टू अल्फा. आता इथं झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर इन टू एफ ऑफ झेड म्हणजे झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर इन टू झेड मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर ऍट झेड इज इक्वल टू अल्फा डिवाइडेड बाय टू मायनस वन म्हणजे वन फॅक्टोरियल तर ही रेसिड्यू फाईन करायची तर ही कॅन्सल होईल. आता झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस अल्फा सॉरी इथे झेड इज इथे झेड इज कारण एक झेड कॅन्सल झाला एक झेड इथे कॅन्सल झाला तर इथे याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर या ठिकाणी झेड मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तिथे झेडचा डेरिव्हेटिव्ह वन येईल मायनस झेड आहे तिथे इथे टू इंटू झेड मायनस बीटा झेड मायनस बीटा आणि डिवाइडेड बाय झेड मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर झेड मायनस बीटा ब्रॅकेट टू 4 येईल आणि इथे झेड इज इक्वल टू अल्फा. आता हे कॅन्सल करायचं तर यासाठी झेड मायनस बीटा कॉमन घेतलं आणि झेड मायनस बीटा या ठिकाणी कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी काय झालं झेड मायनस बीटा मायनस 2z डिवाइडेड बाय झेड मायनस बीटा ब्रॅकेट 2 राईट या झेड इज इक्वल टू अल्फा. नाव फायनली झेड मायनस 2z मायनस झेड मायनस बीटा अपॉन झेड मायनस बीटा ब्रॅकेट 2 आणि
at z is equal to alpha. Ata itu alpha mungkin matap ya. Minus alpha minus beta upon alpha minus beta brackets q. Asik. Ata alpha ni kita jumpa ni sendiri kiri. Tapi kalau mau kita tanya kerja kiri kiri. Jadi contoh tu yang mudah. Nanti kita mesti link di kursi saja. Berapa kita dapat kita yang nak? Berarti kami apa tu? Minus sin common kita. Ber alpha plus beta. Antara hal apa ya? Ini hal beta. Jadi sin addition kiri. Terap kedai yang kami kita lupa cancel. Root kali. Ter minus a upon b minus a upon b minus 2 a upon b divided by. Antara kita lupa terap pun subtract kiri. Jadi kita ini minus a upon b minus a upon b ini plus b ini kali root double jadi kali sin root double jadi 2 under root a square minus b square bracket 2 jadi simplify under minus minus plus 2a upon b berapa 2 × 2ab ini under root of a square minus b square bracket Q dan kami mendekati kami which part ini a divided by 4b under root a square minus b square brackets q kerana lagi asal kita residue residue of f of z and z is equal to alpha kerana apa kita ini residue mana under atau upon b cube pun ada upon b cube dari b lah cube tension square jadi residue kita ada residue of f of z and z is equal to alpha over b square berarti jadi a b square upon 4 and ini root mana yang jantar cube a square minus b square residue 3 by b jadi asal kita nampilah kecil residue nya ada yang di kunci residue theorem besar by kunci residue theorem jadi kalian punya integration over c f of z dz is equal to 2 pi r into residue of f of z at z is equal to alpha means 2 pi r into residue jadi kalian a b square upon 4 into a square minus b square is to 3 by jadi asal kita nak punya integration dia integration over c ya f of z dz tadi kita mula pun kita dapat pun ikut ke rumah dia kita ada answer 2 jadi from 2 ini 1 jadi kita mula pun 1 mula ikut ke berapa lah kita final answer kita 2 berapa apa kita like semua that is I is equal to 4 upon 4 b square I ini kan integration jadi mula pun kita kat dia 2 pi I into a b square divided by 4 into a square minus b square raised to 3 by ada simplification form apabila yang kita ni utar mil 4 cancel dan b square also cancel I dari I cancel dan terbaik itu dicar I is equal to finally apabila mil 5 a upon Cerita siapa misalnya 2 pi a upon a square minus b square raised to 3 by. Terasa macam ni, apabila kita integration itu, ni. Tapi apa kita jangan pun integration itu solve. Terasa yang mana pustaka mana pun kaki problem solve itu, terasa pun tu ni sambung dia. Atau next example ni kita show that.
next example is show that integration limit from 0 to pi a divided by a square plus cos square theta is d theta is equal to pi divided by under root 1 plus a square for t is greater than 0. आता ही ही टर्म खूप महत्त्वाची असते कारण ह्याच्यावरून आपण ठरवत असतो कुठला पोल आत आहे कुठला पोल बाहेर आहे. आता हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायला आपण I इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू पाय a डिवाइडेड बाय a स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा d थीटा हे आपण इंटिग्रेशन घेतले. आता यामध्ये आपल्याला हे जे इंटिग्रेशन आहे तर हे आपल्याला जे रेगुलर आहे त्याच्यामध्ये नाही आहे तर इतर त्यासाठी आपण काय करू cos square theta ची किंमत इथे पुट करू. तर आता हा फॉर्म्युला यूज करू 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta हे ट्रायगोनोमेट्रिक मधला फॉर्म्युला म्हणजे आपण cos square theta बरोबर 1 plus cos 2 theta divided by 2 e म्हणजे ही सबट्रॅक्शन कर आपण पहिले करू. सो I बरोबर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय a डिवाइडेड बाय a स्क्वेअर प्लस cos square theta च्या ऐवजी 1 plus cos 2 theta divided by 2 into d theta. आता जर सिंपलीफाय करू दैट इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय a डिवाइडेड बाय आता या ठिकाणी छेद झाला 2a 2a स्क्वेअर प्लस 1 प्लस cos 2 theta d theta. आता हा 2 न्यूमरेटर ला जाईल. सो I बरोबर इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू पाय 2a अपॉन 2a स्क्वेअर प्लस 1 प्लस cos 2 theta d theta. आता या ठिकाणी cos 2 थीटा आहे आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे किंवा आपला जो टाइप आहे तो cos थीटा असणार आहे. त्यामुळे जर cos 2 थीटा जर कन्वर्जन थीटा मध्ये करावं लागलं त्यासाठी पुट 2 थीटा इज इक्वल टू 5 हे सबट्रॅक्शन करू म्हणजे आपलं 2 d थीटा इज इक्वल टू d 5 मिळेल म्हणजे d थीटा इज इक्वल टू d 5 डिवाइडेड बाय 2 मिळेल. आता दुसरं काम आपल्याला करायचं आहे इंटिग्रेशनचे लिमिट चेंज करायचे. आता वेळ थीटा बरोबर 0 असताना फाय बरोबर 0 आणि थीटा बरोबर फाय असताना बघा त्या रिलेशन वरून फाय इज इक्वल टू 2 पाय म्हणजे नवीन इंटिग्रेशनचे लिमिट 0 टू 2 पाय म्हणजे आता आपलं इंटिग्रेशन असेल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू 2 पाय या ठिकाणी 2a एज इट इज डिवाइडेड बाय 1 2a स्क्वेअर प्लस 1 प्लस कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा जागी आपण या ठिकाणी 5 पुट केले कॉस 5 आणि डी थीटा काय म्हणजे काय डी 5 अपॉन 2 डी 5 डिवाइडेड बाय 2 आता ही 2 आणि 2 कॅन्सल केली. सो आय इज इक्वल टू आता ए बाय ए इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू 2 पाय 1 अपॉन 2 ए स्क्वेअर प्लस 1 प्लस कॉस 5 इंटू डी 5. आता हे जे इंटिग्रेशन आलं तर हे आपल्या रेग्युलर पद्धतीनं या ठिकाणी सॉल्व करावं लागलं आणि सॉल्व करून आपल्याला या ठिकाणी आता या ठिकाणी पुट झेड इज इक्वल टू ई रेज टू आय फाय थीटा च्या ऐवजी खाली डी झेड इज इक्वल टू या ठिकाणी डी फाय इज इक्वल टू डी झेड अपॉन आय झेड त्यानंतर कॉस फाय इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू झेड प्लस 1 अपॉन झेड अशा ठिकाणी सबट्रॅक्शन येईल आणि सी इज अ काउंटर मॉड झेड इज इक्वल टू 1 म्हणजे काउंटर मध्ये ट्रान्सफर होईल इंटिग्रेशन. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओवर सी 1 अपॉन 2 ए स्क्वेअर प्लस 1 प्लस कॉस फाइव 1 अपॉन 2 इंटू झेड प्लस 1 अपॉन झेड इंटू डी फाय म्हणजे डी झेड अपॉन आय झेड अशा पद्धतीने. आता हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला करूया. सो ए इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता या ठिकाणी जर एलसीएम जर आपण घेतला तर इकडं 2 झेड आणि इकडं 2 2 4 ए स्क्वेअर झेड प्लस 2 झेड प्लस झेड स्क्वेअर प्लस 1 आणि इंटू डी झेड अपॉन आय झेड. तर या ठिकाणी आपल्याला झेडला झेड कॅन्सल केली आता हे 2 आणि आय 2 अपॉन आय बाहेर येईल म्हणजे आय इज इक्वल टू 2 ए अपॉन आय इंटू इंटिग्रेशन ओवर सी 1 अपॉन या ठिकाणी झेड स्क्वेअर प्लस
4a square plus 2 into z plus 1 into dz. Transfer ke lagi apa yang mulai dari equation number 1 now here. Cuma I is equal to in 2a upon I into integration over c f of z dz. That is the equation number 1. Terakhir kali integration apa yang mulai yang ini evaluate kalau mulai. Kerja sekian tahun hanya pop z ke hanya pop z berapa mana pun, berarti kami z square plus ini bahasa lagi, ini kan 2 kuah mungkin ke 2 into bracket 2 z plus sorry 2 a square plus 1 into z plus 1. Berarti factor berapa kita bilang, kerja sekali f of z is equal to mana pun z minus alpha आणि z minus beta असे दोन फॅक्टर हे पडतील. तर क्वाड्रेटिक इक्वेशन च्या फॉर्म्युला वरून alpha और beta is equal to माझा फरक minus b आता हा b झाला 2 into 2a square plus 1 plus or minus under root b square म्हणजे 4 into 2a square plus 1 bracket square minus 4ab a 1 आणि b 1 आहे जे 4 आहे आपण 2 into a म्हणजे 1 alpha or beta is equal to minus 2 into 2a square plus 1 plus or minus is 2 that common under root of which factors here we can 2a square plus 1 bracket square minus 1 upon 2. So alpha or beta is equal to that numerator minus by 2 common cancel here minus 2a square plus 1 plus or minus under root 2a square plus 1 bracket square minus 1. Prosesnya nanti apalah mil. Atau yang mesti adalah alpha over minus 2a square plus 1 plus under root 2a square plus 1 bracket square minus 1. Dan beta is equal to minus 2a square plus 1 minus under root 2a square plus 1 bracket square plus 1. Jadi root mana? त्रियामध्ये आपल्याला a is greater than 0 दिले आहे आणि हे जर आपण पाहिलं पहिली टर्म तर या ठिकाणी सबट्रॅक्शन होणार आहे कारण एकाला चिन्ह निगेटिव्ह आहे एकाला पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आणि इथं ऍडिशन होणार आहे म्हणजे हा 1 पेक्षा जास्त येणार आहे आणि हा 1 पेक्षा लेस येणार आहे त्यामुळे अल्फा z is equal to alpha इज अ सिंपल पोल लाईन्स गिवन c त्यामुळे आपल्याला z is equal to alpha चे रेसिड्यू फाइंड करायला लागला आता आता पुढचा टप्पा आहे रेसिड्यू ऑफ या फंक्शन limit z tends to alpha z minus alpha into f of z that is equal to limit z tends to alpha z minus alpha into f of z. F of z means that we have f of z 1 upon z minus alpha z minus beta z minus alpha will be cancelled then z shall be alpha put to alpha minus beta that is 1 upon directly alpha minus beta alpha आणि ही बीटा आहे आता ही माइनस केलं तर ही टर्म पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ही कॅन्सल होईल आणि ही रूट काही 2 टाइम्स डबल होईल म्हणजे 2 टाइम्स रूट 2a माइनस 1 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर माइनस 1 असं लिहिलं आहे रूट b. आता कॉचीज रेसिड्यू थिअरम यूज करू आपण बाय कॉचीज रेसिड्यू थिअरम तर इंटिग्रेशन ओवर सी एफ ऑफ झेड डी झेड इज इक्वल टू 2 पाय आर इनटू रेसिड्यू ऑफ एफ ऑफ झेड एट झेड इज इक्वल टू अल्फा दैट इज इक्वल टू 2 पाय आर द रेसिड्यू किती आहे 1 अपॉन 2 अंडर रूट 2 ए प्लस 1 ब्रैकेट स्क्वेअर माइनस 1 द 2 ला 2 कॅन्सल
Jika kita integrasi sama C, ya opportunity is very over. Dan kita impan I upon under root of 2A plus 1 bracket square minus 2. Ada kisi kim mana ya? Jadi, apabila 1 mau ikut ke kisi mana ya? Jadi, ikut ke maka kita find ada misalnya ya. Putting in 1. I is equal to 2a upon I into 5i upon under 2a plus 1 bracket square minus 1. Then if any I cancel it, then if I is equal to 2a 5 upon, and then same division to here, 2a plus 1 bracket square, 4a square plus 4a plus 1 minus 1. That is equal to I is equal to 2a pi upon the plus 1 minus 1 cancel here 4a common get down 4a rapala that is any a plus 1 here I is equal to the 4a is the root by the product. कॉम्प्लेक्स अनालिसिसच सगळ्यांना आपलं सिलेबस आता जवळजवळ झालेला आहे सगळा. काही प्रॉब्लेम्स राहिले तर ते जर वेळ मिळाला तर आणखी एक लेक्चर घेऊ, आणि नसेल तर मग इथं पुस्तकातून तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एम सी क्यू जे आहे तर ते पुस्तकातून तुम्ही सर्व व्यवस्थित करा.